आता लग्नासारखं पवित्र बंधन बांधताय तर मातोश्री व ओम श्री मंगल कार्यालय आहे तुमच्यासाठी सज्ज. आता साखरपुडा लग्न रिसेप्शन नामकरण वाढदिवस व इतर सर्व शुभ कार्य थाटात साजरे होणार आपल्या मनपसंतीने निसर्गमय लॉनसह प्रसन्न वातावरणात. नेहा रेसिडेन्सीमध्ये राहण्याची उत्तम सोय. आपण फक्त वधूवरांना घेऊन या कारण आता तुमचे शुभ कार्य उत्कृष्ट सर्व सोयीयुक्त करण्याची जबाबदारी एका अच्छताखाली खानापुरातील मातोश्री मंगल व ओम श्री मंगल कार्यालयात. मग वाट कसली बघताय, आजच आपले समारंभ साजरे करा अगदी थाटामाटात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खानापूर आटपाडीचे युवा नेते ॲडव्होकेट वैभवदादा पाटील यांनी आयोजित केलेल्या विटा शहरातील रक्तदान शिबिरास आमदार रोहितदादा पवार फॅन्स क्लबच्या वतीने रक्तदान करण्यात आले. आमदार रोहितदादा पवार फॅन्स क्लबचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रमेश मोहिते, सांगली जिल्हा अध्यक्ष अंकुश मंडले व इतर कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. त्याचप्रमाणे पवार साहेबांच्या व जयदीप सूर्यवंशी खेराडे वांगी, त्याचप्रमाणे राष्ट्रीय अध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धीरज भैया शर्मा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खेराडे वांगी येथे मोफत नेत्र तपासणी व माफक दरात शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच आमदार रोहितदादा पवार फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्याच्या वतीने संस्थापक बंडू जावळे, कार्यकारी अध्यक्ष सचिनजी काळे, प्रदेशाध्यक्ष जयंतजी भोसले यांनी केलेल्या आव्हानास प्रतिसाद देत विटा शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या कार्यक्रमात जिल्हा उपाध्यक्ष नितीन पुंड व आटपाडी तालुकाध्यक्ष नितीन कदम, रुग्णालयातील कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला. संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, रुग्णांना फळवाटप, कोविड कर्मचारी यांचा सन्मान करण्याचे कार्यक्रम आमदार रोहितदादा पवार फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्याच्या वतीने राबवण्यात आले. त्याबद्दल आमदार रोहितदादा पवार फॅन्स क्लबचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रमेश मोहिते यांनी सर्वांचे आभारही व्यक्त केले. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.